शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांच्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 512,54,53,000 रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आता राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे CID सोपवण्यात आला आहे. गत फेब्रुवारी महिन्यामध्ये या प्रकरणात सहभागी असलेल्या कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्जदार अशा 76 जणांविरोधात पनवेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू होता. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा नागरिक सहकारी बँक मर्यादित या बँकेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनंतर रिझर्व्ह बँकेने 2018 सदर बँकेची तपासणी केली होती. सदर तपासणीस अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्याने रिझर्व्ह बँकेने सहकार आयुक्तांना या बँकेचे विशेष लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील सहकारी संस्थेचे वर्ग 1 विशेष लेखा परीक्षक उमेश तुपे यांनी कर्नाळा बँकेचे लेखा परीक्षण केले होते. या विशेष लेखा परीक्षण कर्नाळा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बँकेचे कर्जविषयक धोरण तसेच RBI मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे 63 बोगस कर्जदार तयार करून तसेच अनेक कर्ज प्रकरणात बनावट कागदपत्रे वापरून बँकेतील कोट्यवधींचा अपहार करून बँकेचे ठेवीदार व शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले होते. अशा पद्धतीने कर्नाळा बँकेच्या संचालक मंडळाने व कर्जदारांनी गैरव्यवहार करून 633 कोटीपैकी 512,54,53,000 रुपयांचा अपहार करून बँकेची स्थिती डबघाईला आणल्याचे आढळून आल्यानंतर गत फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष लेखा परीक्षक उमेश तुपे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी कर्नाळा बँकेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्जदार अशा 76 जणांवर फसवणुकीसह अपराधपर बनावटगिरी, त्याचप्रमाणे सहकारी संस्था अधिनियम कलम 147 महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. या प्रकरणाची व्याप्ती पाहता राज्याच्या पोलीस महासंचालकांनी या गुन्ह्याचा पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हा गुन्हा आता CID वर्ग करण्यात आला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.